नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी घटक चाचणी पहिली, विषय गणित भाग 1. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे, यासाठी वेळ आहे 1 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील ए. खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. त्यामधील पहिलं, 4x + 5y = 19 हा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना वायची किंमत किती? ए 4, बी 3, सी 2 आणि डी -3. यानंतर 2, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? ए 5/x - 3/x² बी x = x + 5/2 सी n-1/2n आणि डी 1/x² (x + 2/x). यानंतर 3, x² + mx - 5/0 या वर्ग समीकरणाचे 1√2 असेल तर एमची किंमत खालीलपैकी कोणती? ए -2, बी -2/2, सी 1/2 आणि डी 2. यानंतर प्रश्न क्रमांक 1 आणि त्यामधील बी. खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3 लिहायचे. त्यामधील पहिलं, एक्स व वाय चलातील एकसामायिक समीकरणासाठी जर dx = 2, dy = 8 आणि d = 4 असेल तर वायची किंमत सांगा. यानंतर 2, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए व सी च्या किमती लिहायच्या. x² + 7x + 5/0 3, जर 3x + 4y = 10, 4x + 3y = 3 यावरून x + y ची किंमत काढा. यानंतर 4, कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहायची. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहायचे. त्यामधील पहिलं, x + y = 8 या वर्ग समीकरणांचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करायची. एक्स आणि वाय. यानंतर 2, खालील निश्चयकाच्या किमती काढण्यासाठी खालील कृती येथे पूर्ण करायची आहे. 3, 4, 2 आणि 5 यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. यानंतर 3, x² - x - 3/0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढायची. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे एकूण 6 गुणांसाठी. त्यामधील पहिलं, खालील एकसामायिक समीकरण क्रॅमर्स पद्धतीने सोडवा. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. यानंतर 2, खालील वर्ग समीकरण सोडवा अवयव पद्धतीने. x² - 6x + 5/0 3, खालील एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचे. 99x + 101y = 499, 101x + 99/501 प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही 1 उपप्रश्न सोडवायचा आहे. त्यामधील पहिला, मी आयत आहे, यामध्ये आयताची मापी देण्यात आलेली आहे आणि त्यावरून आयताचे एक्स आणि वायच्या किमती काढायचे, तसेच आयताचे येथे क्षेत्रफळ आणि परिमित आपल्याला काढायची. यानंतर 2, श्री मधुसूदन यांच्या संत्रीबागेत एकूण 150 झाडे आहेत. आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 अधिक आहे, तर आडव्या व उभ्या रांगेतील झाडांची संख्या एकूण किती? मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.